game number 1 to 4 in lesson fight and game with Tara and Shrek. Now today we are going to learn game number 5 to 9 in lesson fight and game with Tara and Shrek. Are you ready? Let's see. Game number 5. One word to feed them all. म्हणजे एक शब्द सगळ्यांना मॅच करा. हियर गिवन द इन्फॉर्मेशन, चूज ॲट लीस्ट 3 वर्ड फ्रॉम द बॉक्स अँड थिंक ऑफ समथिंग दॅट फिट देम ऑल. राईट डाऊन द मिनिंगफुल फ्रेज यू हॅव मेड. म्हणजे काय, चूज ॲट लीस्ट 3 वर्ड फ्रॉम द बॉक्स. म्हणजे हा जो बॉक्स दिलेला आहे त्यातील निदान कमीत कमी 3 शब्द निवडा. अँड थिंक ऑफ समथिंग दॅट फिट देम ऑल, आणि त्या तिन्ही शब्दांना फिट बसेल अशा वस्तूचा विचार करा. राईट डाऊन द मिनिंगफुल फ्रेज यू हॅव मेड, आणि तुम्ही बनवलेली अर्थपूर्ण शब्दसमूह लिहून काढा. आता इथे बॉक्स दिला आहे तो आपण सुरुवातीला वाचूया. टॉल, स्ट्रॉंग, ब्राईट, ब्लॅक, येलो, ज्युसी, शॉर्ट, लॉन्ग, नाईस, व्हाईट, वायोलेट, राईट, लिटिल, थिक, क्लीन, रेड, डार्क, राऊंड, क्रंची, स्मॉल, थिन, क्लेवर, ग्रीन, न्यू, टेस्टी, बिग, फॅट, डर्टी, ब्ल्यू, रॉ, बॅड, ब्युटिफुल, अँड कोल्ड, सॉफ्ट, गोल्डन, शायनी, प्रिटी, ओल्ड, हॉट, हार्ड, पिंक, स्वीट, अगली. आता या बॉक्समधील 3 शब्द इथे हायलाईट करून दाखवलेले आहे, वायोलेट, लिटिल, सॉफ्ट. त्यापासनं इथे वाक्य बनवून दाखवलेले आहे. हे तारा आणि तिचे फ्रेंड आहेत, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला काही वाक्य इथे बनवून दाखवलेले आहे या बॉक्सवरनं. तसे तुम्हाला वाक्य बनवायचे आहेत, फ्रेज बनवायचे आहेत. फ्रेज म्हणजे शब्दसमूह, ते तुम्हाला बनवायचे. इथे फ्रेज बनवून दाखवली, अ सॉफ्ट लिटिल वायोलेट फिश. म्हणजे यामधील शब्द वायोलेट, लिटिल आणि सॉफ्ट हा आलेला आहे, आणि तिथे मग फिश हा एक्स्ट्रा वर्ड घेतलेला आहे, आणि त्यापासून सेंटेन्स बनवले आहे, अ सॉफ्ट लिटिल वायोलेट फिश. त्याचप्रमाणे अ सॉफ्ट लिटिल वायोलेट बर्ड. अ फ्लावर, आता इथे एकही वर्ड घेतलेला नाही आहे, परंतु ते वाक्य मग याला अनुसरून येत नाही. अ कॅप, आय डोंट नो, अ स्नेल. इथे मियाने जे वाक्य बनवलं आहे ते या बोर्डवरनं बनवलं आहे. अ सॉफ्ट लिटिल वायोलेट टॉय माऊस. अशा पद्धतीने हा गेम वरून तुम्ही आपले वाक्य बनवायचे. इथे मी तुम्हाला काही वाक्य ब्लॅकबोर्डवर लिहून दाखवलेले आहे, ते या पद्धतीने आहे. गेम नंबर 5, फर्स्ट सेंटेन्स, अ टॉल थिक ग्रीन ट्री. सेकंड, अ ब्युटिफुल पिंक सॉफ्ट रोज. थर्ड, अ टॉल स्ट्रॉंग यंग मॅन. फोर, अ येलो राईप स्वीट मँगो. फाईव्ह, अ प्रिटी ब्ल्यू लिटिल डॉल. सिक्स, अ बिग फॅट अग्ली पिंक. सेवन, अ लॉन्ग ब्ल्यू शाइनी रिबन. एट, अ टेस्टी गोल्डन क्रंची बिस्किट. नाइन, अ शॉर्ट फैट क्लीन टॉल. टेन, अ टॉल थिन प्रिटी गर्ल. याप्रमाणे तुम्ही त्या बॉक्सवरनं वाक्य बनवायचे. लेट्स मूव नेक्स्ट गेम नंबर 6. सी योर टेक्स्टबुक. हियर गिवन द इन्फॉर्मेशन अबाउट दिस गेम. या गेमबद्दल इथे माहिती दिलेली आहे. गेम नंबर 6, 5 बिगिनिंग बट 1 एंड, फ्रॉम ग्रुप ऑफ 5 टू 7.
काय करायचंय, 5 ते 7 जणांचा ग्रुप बनवायचा आहे. चूज वन ऑफ द फॉलोइंग फ्रेज एज द एंड, यातील कोणतीही एक फ्रेज, फ्रेज म्हणजे शब्दसमूह, कोणताही एक शब्दसमूह निवडायचा आहे. इन ऍट द फ्रेज, त्याची अभिनय करायचा आहे त्या शब्दसमूहाचा. देन यूज इट टू फ्रेम डिफरंट सेंटेन्स, इतर वाक्यासाठी त्याचा उपयोग करायचा आहे. इन ऍट द सेंटेन्स, आणि त्या सेंटेन्सचा अभिनय करायचा आहे. राईट डाऊन एनी 5 ऑफ देम, त्यातील 5 वाक्य बनवायचे. फॉर एक्झाम्पल, इथे तारा आणि फ्रेंडची सेंटेन्स दिलेले आहे, त्यावर तुम्हाला या सेंटेन्स बनवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, स्विमिंग इन अ टँक, आता ही फ्रेज इथे दिलेली आहे, त्याचा उपयोग करून अशा प्रकारे वाक्य बनवलेले आहेत. स्विमिंग इन अ टँक, स्विमिंग इन अ टँक तारा म्हणते. पुढे आय एम स्विमिंग इन अ टँक. नेक्स्ट बिट्टू काय म्हणतात, आय एम ऑल्सो स्विमिंग इन अ टँक. वी आर स्विमिंग इन अ टँक. बिट्टू म्हणतात ही वॉज स्विमिंग इन अ टँक. टोटो झोपलाय. पुढे मिया काय म्हणते, आय हॅड स्विमिंग. मग तिने पूर्ण शब्दसमूह घेतलेला नाहीये, इथे एंड झाला वाक्याचा. अशा पद्धतीने तुम्ही इतर जे शब्द फ्रेज आहेत त्यांचा उपयोग करून तुम्ही काय करायचंय, अशा सेंटेन्स बनवायचे. फॉर एक्झाम्पल, मी इथे ब्लॅकबोर्डवर प्लेइंग विथ अ बॉल ही फ्रेज घेऊन तुम्हाला ब्लॅकबोर्डवर वाक्य बनवून दाखवले. लेट्स सी गेम नंबर 6, प्लेइंग विथ अ बॉल. आय एम प्लेइंग विथ अ बॉल. She is playing with a ball. The dog is playing with a ball. They are playing with a ball. We are playing with a ball. अशा पद्धतीने इतर फ्रेज घेऊन तुम्ही वाक्य तयार करायचे. Let's move to the next game, 7th game. Here given the information about the game. या गेम बद्दल इथे माहिती दिली तुम्हाला, हा गेम कसा खेळायचा आहे. गेम नंबर 7, यू आर आउट इफ यू से एस ऑर नो. जर तुम्ही हो किंवा नाही म्हटले तर तुम्ही त्यातून आउट होणार. फ्रॉम अ सर्कल, सर्कलमध्ये उभं राहायचंय. आस्क अ क्वेश्चन टू द पर्सन नेक्स्ट टू यू, तुमच्या पुढे असलेल्या व्यक्तीला तुम्ही काय करायचंय, प्रश्न विचारायचाय. इफ ही ऑर शी आन्सर इट विथ एस ऑर नो, जर त्याने किंवा तिने हो किंवा नाही उत्तर दिलं, दे आर आउट, ते काय होणार, आउट होणार. अदरवाईज, अन्यथा, दे कंटिन्यू द गेम बाय आस्किंग अ डिफरंट क्वेश्चन टू द नेक्स्ट पर्सन. अन्यथा तुम्ही पुढे इतर व्यक्तींमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारून तो गेम कंटिन्यू करू शकता. यू मस्ट नॉट रिपीट द क्वेश्चन, पुन्हा जो प्रश्नाचा उपयोग केला आहे तो पुन्हा त्याचा तुम्ही उपयोग करू शकत नाही. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन प्रश्न विचारायचा आहे. फॉर एक्झाम्पल, इथे दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला हा गेम खेळायचा आहे. इथे तारा आणि तिचे फ्रेंड आहेत. तारा सेज बिट्टू आर यू रेडी, मग बिट्टू तिला आन्सर देतोय, आय एम ऑलवेज रेडी, म्हणजे मी नेहमीच तयार असतो. इथे कुकू विल यू स्टॉप जम्पिंग, कुकू काय म्हणते, बिट्टू आय एन्जॉय जम्पिंग, म्हणजे तिने एस किंवा नो उत्तर दिलं नाही म्हणून गेम काय आहे, कंटिन्यू चालू आहे. तिने आन्सर त्याला दिलेला आहे, बट आय एम एन्जॉय जम्पिंग. नेक्स्ट पॅडी आर यू टर, पॅडी उत्तर देतो आय एम हंग्री, सॉरी इथे काय दिले, पॅडी आय एम, आर यू टायर्ड, म्हणजे पॅडी तू थकलाय का, तो एस ऑर नो उत्तर देत नाही, तर तो उत्तर काय देतो, आय एम हंग्री, मी भुकेला आहे. इथे टोटो काय म्हणतोय, मी टू, मी सुद्धा भुकेलेला आहे, हंग्री आहे, म्हणजे इथे एस ऑर नो उत्तर दिलेलं नाही. हा सुद्धा काय म्हणतोय, मी टू, मी सुद्धा हंग्री आहे. मग मिया काय म्हणते, मिट्टू मी सुद्धा. पुढे डू यू लाईक ॲपल,
तुला सफरचंद आवडतं का? तारा उत्तर देते, आय लाईक ग्रेप. इथं गॅप फिनिश झालाय कारण हे एवढेच फ्रेंड आहेत. मग तारा शेवटी आली आहे, ती उत्तर एस ऑर नो देत नाही आहे, तर ती उत्तर काय देते, आय लाईक ग्रेप, मला द्राक्ष आवडतात. अशा पद्धतीने हा गेम तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. एस ऑर नो जर उत्तर दिलं तर तुम्ही त्या गेममधून आउट होणार. ओके, नाव लेट्स मूव टू नेक्स्ट गेम, गेम नंबर 8. गिवन द इन्फॉर्मेशन अबाउट द गेम, या गेमबद्दल तुम्हाला इथे माहिती दिली आहे. ऑल सॉर्ट ऑफ लिस्ट, लिस्ट इथे दिलेली आहे, इन्फॉर्मेशन दिली आहे. चूज एनी वन ऑफ द फॉलोइंग टॉपिक टू मेक अ लिस्ट, खाली दिलेले जे टॉपिक आहे त्यातला एखादं निवडा. ट्राय टू लिस्ट ॲज मेनी ॲटम ॲज पॉसिबल विद इन 2 मिनिट, 2 मिनिटामध्ये जितके शक्य होतील तितके ॲटम, तितक्या वस्तू निवडायच्या आहेत. ला नाव लेट्स सी हियर, मी तुम्हाला ब्लॅकबोर्डवरती वस्तूंची यादी दिलेली आहे, त्याप्रमाणे तुम्ही त्या त्या एक्झाम्पलबद्दल वस्तूंची यादी तयार करायची आहे. ओके, सी ऑन द ब्लॅकबोर्ड एक्झाम्पल दिले. फर्स्ट, थिंग्स अँड पीपल इन द क्लासरूम. आता क्लासरूममधील वस्तू तुम्हाला लिहायच्या. आता आपल्याला क्लासरूममध्ये कोणकोणत्या वस्तू दिसतात त्या पण लिहायच्या. चेअर, टेबल, बेंचेस, डेस्क, ब्लॅकबोर्ड, डस्टबिन, फॅन, ट्यूबलाईट, मॅक्स, चार्ट्स, विंडोज, डोर, टीचर, स्टुडंट. नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड, थिंग्स यू मे सी इन द किचन. तुम्हाला स्वयंपाकघरात कोणकोणत्या वस्तू दिसतात त्या लिहायच्यात. बाउल, कप, स्पून, बकेट, कटर, डिश, गॅस सिलेंडर, ओव्हन, पॅन, जार, जग, नाईफ, मिक्सर, मॉप, ग्लास, रोलिंग बोर्ड, स्ट्रेनर, सिंक, स्टोव, सॉसर, पिक्चर, टीन. अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला नोटबुकमध्ये जे लिस्ट दिलेले आहे त्या लिस्ट प्रमाणे तुम्ही वस्तूंची नावं लिहून काढायची. आता इथे लिस्ट कोणकोणते दिलेले आहेत, थिंग्स अँड पीपल इन द क्लासरूम. मग क्लासरूमबद्दल मी तुम्हाला सगळ्या थिंग्स लिहून दिल्या. इथे दिले आहेत थिंग्स यू मे सी इन द किचन, किचनमध्ये कोणकोणत्या वस्तू असतात त्या मी लिहून दिल्या. बाकीच्या वस्तू तुम्हाला लिहून काढायच्या. थिंग्स यू मे नीड ऑन अ पिकनिक, तुम्ही सहलीला जातात, सहलीला कोणकोणत्या वस्तू लागतात त्या त्यांची यादी करायची. थिंग्स वी कॅनॉट सी, आपण कोणत्याच वस्तू पाहू शकत नाही, ज्या आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत. फॉर एक्झाम्पल इथे दिले हाऊ कॅन वी नेम थिंग्स वी कॅनॉट सी. मग इथे टोटो सांगतं एअर, बॅक्टेरिया, साऊंड, स्मेल, या वस्तू आपण पाहू शकतो का, नाही पाहू शकत. अशा वस्तूंची यादी तुम्हाला इथे करायची आहे, सॉरी इथे करायची आहे. पुढे गेम्स यू लाईक, तुम्हाला आवडणारे खेळ त्यांची यादी करायची. पुढे वर्ड्स बिगिनिंग विथ सी, सीने स्टार्ट होणारे सगळे वर्ड्स लिहायचे. फॉर एक्झाम्पल कॅट, कूक, अशा पद्धतीने सीने सुरू होणार, बिगिनिंग म्हणजे सुरुवात, सुरू होणारे शब्द लिहायचे. पुढे दिले व्हाईट थिंग्स, पांढऱ्या वस्तू कोणकोणत्या आहेत, फॉर एक्झाम्पल चॉक, अशा वस्तूंची यादी करायची. ॲक्शन्स यू कॅन डू विथ युअर हँड्स, तुम्ही हाताने बनवणाऱ्या, हाताने करणाऱ्या ज्या कृती आहेत, ॲक्शन म्हणजे कृती, तुम्ही हाताने करू शकणाऱ्या ज्या कृती आहेत त्या लिहायच्या. फॉर एक्झाम्पल राईज युअर हँड, किंवा वॉशिंग, अशा ज्या कृती आहेत त्या ॲक्शन तुम्ही लिहायचं. नेक्स्ट, थिंग्स यू सी ॲट अ रेल्वे स्टेशन, रेल्वे स्टेशनवर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी दिसतात त्या लिहायच्या. फॉर एक्झाम्पल रेल्वे, अशा क्लॉक, अशा ज्या वस्तू तुम्हाला रेल्वे स्टेशनवर दिसतात त्या लिहायच्या. अंडरस्टँड दिस गेम, नाव लेट्स मूव नेक्स्ट गेम. हियर इन्फॉर्मेशन अबाउट द गेम बी, नाव पुट द वर्ड इन युअर लिस्ट अल्फाबेटिकली ऑर्डर, या लिस्टमध्ये जे वर्ड तुम्ही लिहिले ते अल्फाबेटिकली ऑर्डरप्रमाणे लिहायचे. मी तुम्हाला अल्फाबेटिकली ऑर्डर कशा पद्धतीने लिहायचं ते शिकवलेलं आहे. नेक्स्ट, सी
कंपेयर युअर लिस्ट, तुमच्या जी यादी केलेली ती इतर विद्यार्थ्यांच्या यादी बरोबर त्याची कंपेयर करायची. ट्राय टू डिस्क्राइब द ॲटम इन युअर लिस्ट, आणि तुमच्या लिस्टमधील वस्तूंचं वर्णन करायचं. डिस्क्राइब म्हणजे काय? वर्णन करायचं आहे. मेन्शन देअर सेप, मग कोणत्या पद्धतीने वर्णन करायचं आहे? शेप, साईज, कलर, नंबर, एक्सेट्रा, अँड राईट मिनिंगफुल फ्रेज, आणि अर्थपूर्ण शब्दसमूह तुम्हाला लिहायचा आहे. ओके, अंडरस्टँड दिस एक गेम. नाव लेट्स मूव नेक्स्ट गेम, गेम नंबर 9. हियर गिव्हन द इन्फॉर्मेशन, कम्प्लीट द सेंटेन्स इन द येलो ट्रॅक युझिंग फ्रेज फ्रॉम द ग्रीन फील्ड. काय करायचं तुम्हाला इथे? या ग्रीन फील्डमधील जे फ्रेज आहेत, शब्दसमूह आहेत, त्यांचा उपयोग करून इथे येलो ट्रॅकवर जे इनकम्प्लीट सेंटेन्स दिले आहे त्या कम्प्लीट करायचे आहे या ग्रीन फील्डमधील फ्रेजचा उपयोग करून. ओके, मी तुम्हाला याबद्दल काही सेंटेन्स ब्लॅकबोर्डवर लिहून दिल्या, त्या तुम्ही बघायच्यात आणि त्या पद्धतीने तुम्ही अजूनही सेंटेन्स तयार करायच्यात. नाव लेट्स सी ऑन द ब्लॅकबोर्ड. हियर गेम नंबर 9. माय यू आर आवर लीडर, शी इज माय फ्रेंड, थर्ड दे आर इन ग्रुप बी, फोर ही इज आवर टीचर, फाय आय हर ब्रदर, सिक्स वी आर इन द सेम स्कूल, सेवन यू आर इन देअर ग्रुप. लाईक दिस, याप्रमाणे तुम्ही त्या चार्टवरनं सेंटेन्स बनवायचा. ओके, अंडरस्टँड?